Hello students, now we are going to see our next topic, and on page number 37 we are going to see average and instantaneous acceleration. This topic is very much similar to our previous topic. आपण या आधी मोशन इन टू डायमेन्शन मध्ये अशा प्रकारची डायग्राम पाहिलेली आहे. अशाच प्रकारे आता आपण इंस्टंटेनियस आणि ॲव्हरेज ॲक्सलरेशन कशा प्रकारे काढता येईल ते पाहूया. आता आपण समजा असं म्हटलं की या ठिकाणी जेव्हा पार्टिकल होता पी या ठिकाणी, तेव्हा त्याची वेलॉसिटी व्ही1 होती. त्यानंतर पार्टिकल जेव्हा पी पासून क्यू पर्यंत गेला तोपर्यंत त्याची वेलॉसिटी व्ही2 एवढी झाली. या ठिकाणी व्ही1 साठी जर मी हा जर V1 वेक्टर आहे असं जर म्हटलं तर याला इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर टाकला, इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर टाकला आणि मी जर याचे दोन कॉम्पोनंट काढले तर हा VX आणि हा VY असा होईल. हा VX न होता V1X होईल, हा V1Y होईल. तशाच प्रकारे इथे इथपर्यंत जर दुसरा मी वेक्टर काढलेला आहे हा आता V2 वेक्टर होईल जर व्हेलॉसिटीचा वेक्टर म्हटला तर. अशा प्रकारे याला जर मी कॉम्पोनंट काढले तर हा कॉम्पोनंट याचा V2X असा होईल, हा V2Y असा होईल. आता हे दोन्ही कॉम्पोनंट याचे जे आहेत ते पुढे आपण वापरणार आहोत, फक्त हे लक्षात ठेवणे तुम्हाला आवश्यक आहे. लक्षात आलं तुमच्या? हे झालं या डायग्राममध्ये मॉडिफिकेशन जे आपण केलं ते. टाइम तोच लागलेला आहे, पहिले T1 एवढा वेळ होता जेव्हा पार्टिकल P1 होता त्या ठिकाणी, नंतर टाइम हा T2 झाला जोपर्यंत तो Q पोहोचला तोपर्यंत. लक्षात आलं तुमच्या? आता बघा, मला ॲव्हरेज ॲक्सलरेशन जर काढायचं असेल तर याच्या आधी आपण जसं वापरलं त्याचप्रकारे सेम टू सेम इथे वापरणार आहोत आपण. ॲव्हरेज ॲक्सलरेशनसाठी समजा V1 इनिशियल वेलॉसिटी आहे, V2 फायनल वेलॉसिटी आहे. तर ॲक्सलरेशन म्हणजे आपल्याला माहीत आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणून आपण आता असं म्हणूया V2 - V1 / T2 - T1. V2 आणि V1 हे दोन वेक्टर्स झाले फायनल आणि इनिशियल वेलॉसिटीचे, बरोबर आहे. आता बघा V2X - V1X / T2 - T1 × I + V2Y - V1Y / T2 - T1 × J कसं आलं हे? याच्या आधीच्या पिरियडमध्ये, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे पाहिलेलं आहे ते परत आठवायचं आहे तुम्हाला. जे आपण डिस्प्लेसमेंटबद्दल लिहिलं होतं, डिस्प्लेसमेंट नंतर आपण व्हेलॉसिटीबद्दल लिहिलं, तेच आपल्याला आता आठवायचं आहे. व्हेलॉसिटीबद्दल लिहिताना आपण X2 - X1 असं केलं होतं काहीतरी, आठवलं का तुम्हाला? ते पहा, ते तुम्हाला त्याच पेजवर आधी लिहिलेलं दिसेल. ते म्हणजे X2 - X1 / T2 - T1 + Y2 - Y1 / T2 - T1 × J. हे कसं आलं? तसंच हे आलेलं आहे. हा याचा एक्स कॉम्पोनंट आहे. एक्स कॉम्पोनंटची मायनस केल्यानंतर मला एक्स ॲक्सिसवर असणारी व्हेलॉसिटी किती प्रमाणात बदलली ते दिसलं. चेंज इन व्हेलॉसिटी ऑन एक्स ॲक्सिस आणि हे चेंज इन व्हेलॉसिटी ऑन वाय ॲक्सिस, याचे जे कॉम्पोनंट V2 आणि V1 काढले त्यानुसार हे आलेलं आहे. बघा, आयचा मल्टिपल आहे V2X - V1X. आता हा आहे तुमचा V1 आणि हा आहे तुमचा V2. याचा हा कॉम्पोनंट म्हणजे V2X, हा झाला याचा कॉम्पोनंट म्हणजे V2X, हा झाला V1X. म्हणजे V2X - V1X जर केलं तर मला काय दिसते, या डायरेक्शननी म्हणजे एक्स डायरेक्शननी किती प्रमाणात त्याची वेलॉसिटी बदललेली आहे V1 पासून V2 पर्यंत. म्हणून चेंज इन वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन इन टू दॅट युनिट वेक्टर अलॉंग एक्स डायरेक्शन दॅट इज आय, हा झाला एक्स साठी, हा झाला एक्स कॉम्पोनंट याचा. म्हणजे मी एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंट हा V2 - V1 या वेक्टरचा काढत आहोत. समजलं का तुम्हाला? हा V2 - V1 हा आहे तो वेक्टर. जसा आता डिस्प्लेसमेंटचा होता तसाच हा आता कोणाचा आहे? वेलॉसिटीच्या डिफरन्सचा वेक्टर आहे हा. दिस इज द वेक्टर बिटवीन वेक्टर ऑफ द डिफरन्स बिटवीन द वेलॉसिटीज ॲट पोझिशन क्यू अँड पी. मग क्यू आणि पीच्या मधातला हा जो काही पी पासून क्यू पर्यंत जाणारा वेक्टर आहे हा V2 - V1 हा एक वेक्टर आहे.
मग त्याचे नंतरचे कोऑर्डिनेट्स म्हणजे नंतरची वेलोसिटी v2 x आहे, पहिलीची वेलोसिटी v1 x आहे x ऍक्सिस वर. सिमिलरली y ऍक्सिस वर त्याची वेलोसिटी इथे v2 y आहे आणि इथे v2 x आहे. पहिली वेलोसिटी v2 x, बदललेली v2 y आहे. म्हणून आपण काय म्हणू की नंतरची वेलोसिटी मायनस पहिलीची वेलोसिटी. मग आपण लिहिताना लिहू ना v2 मायनस v1. आता v2 म्हणजे काय होतं, v2 म्हणजे काय होते, v2 म्हणजे होते v2 x प्लस v2 y, v2 x इंटू आय प्लस v2 y इंटू जे, बरोबर आहे की नाही. मी याला कसं लिहिणार, v2 ला इक्वल टू v2 x इंटू आय प्लस v2 y इंटू जे. तशाच प्रकारे v1 ला आपण लिहिणार v1 x इंटू आय प्लस v2 x इंटू जे, सॉरी v1 y इंटू जे, बरोबर आहे की नाही. आता हे दोनच्या दोन्ही जर मी इथे लिहिले तर त्यातले फक्त कॉमन टर्म्स काढले जसे काल काढले होते त्याप्रमाणे, तर हे असं येईल. तुमच्या लक्षात आलं, हे लक्षात आलं की नाही? आता बघा, v2 x मायनस v1 x हे म्हणजे x कॉम्पोनंट झाला, हा झाला वाय कॉम्पोनंट. दोघांनाही मी टी टू मायनस टी वननी डिवाईड केलेला आहे. आता आय इन आणि हा जे असा मल्टिपल केलेला आहे जो एक्स आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला दिसतो. याला आपण ए एक्स असं म्हटलेलं आहे, याला आपण ए वाय असं म्हटलेलं आहे. असं जर असेल तर हा झाला, हे झाली आपली व्हॅल्यू ॲक्सेलरेशनची. कोणत्या ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू झाली, ती म्हणजे ए एक्स आय प्लस ए वाय जे. हे कालसारखंच काढलेलं आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा मी काढलेलं नाही. इथे कालचं डेरिवेशन प्रत्येकाने पाहणे, त्याच्यामध्ये एक्स आणि वाय कॉम्पोनंट्स कसे वेगवेगळे केलेले आहेत ते तुम्हाला दिसतात. त्याच पेजवर 3.13, 3.12, 3.13, 3.14, 3.15 पर्यंत तुम्हाला हे दिसते, बरोबर आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही झाली ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू. आता ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचं मॅग्नेट्यूड जर काढायचं राहिलं तर याच व्हॅल्यूमध्ये एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट, असं आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टरमध्ये शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपण हे काढलं, त्याची डायरेक्शन कशी दिली जाते. समजा तो थीटा आहे, आता हा पी पासून क्यूपर्यंत गेला किंवा हा पी पासून क्यूपर्यंत गेला, याने हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल आहे असा तो थीटा आहे, किंवा मग इथे हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल हा थीटा आहे असं जर धरलं तर मग आपण काय म्हणू, ए वाय अपॉन ए एक्स. म्हणजे आपण समोरचा घेत असतो, नंतर अपोजिट साईड आपण, आता ही ॲडजस्टंट साईड असं घेत असतो आपण टॅन. म्हणजे मग अपोजिट साईड हा जर व्ही वाय वेक्टर असेल तर हाच हीच डायरेक्शन असेल ए वायची पण, आणि ही डायरेक्शन व्ही एक्सची असेल किंवा हा व्ही एक्स वेक्टर असेल तर हाच काय असेल ए एक्ससुद्धा असेल. म्हणून ए वाय अपॉन ए एक्स असं आपल्याला मिळालं. हे आपण याच्यावरूनही काढू शकतो, रिझॉल्युशन ऑफ वेक्टरमध्ये हे पाहायचं. याच्यात जे लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे टॅन थीटा कसा लिहिलेला आहे हे पाहायचं. पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्ट सांगू शकणार नाही कारण त्याच्यात वेळ जातो. म्हणून तुम्ही रिझॉल्युशन ऑफ वेक्टर पक्क पाठ ठेवा, प्रत्येक ठिकाणी ते कामात पडत आहे आपल्या. हे लक्षात आलं तुमच्या? आता हे दोन्ही गोष्टी लक्षात आल्या, इथपर्यंत सगळं लक्षात आलं असेल. नसं लक्षात आलं तर पुन्हा पुन्हा ऐकायचा व्हिडिओ आपण. यानंतर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनसाठी परत हीच डायग्राम विचारात घेऊ आपण, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, हा ए वाय वेक्टर आणि हा ए एक्स वेक्टर. आता लिहिताना कसं लिहिलेलं आहे बघा, ए इन्स्टंटेनियस इज इक्वल टू लिमिट टी टेंड्स टू झिरो. हा जो पॉईंट आहे मधातला कुठचा तरी, हा पी पॉईंट आहे. या पी पॉईंटला मी काय घेतो, या पी पॉईंटला मी ॲक्सेलरेशन किती आहे ते काढतो. म्हणजे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ॲट एनी इन्स्टंट इज गिवन बाय, आपण हे याच्या आधी शिकलेलो आहोत, वेलॉसिटी इन्स्टंटेनियस वेलॉसिटी शिकलेलो आहोत आपण, बरोबर आहे की नाही. तशाच प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू, ती म्हणजे त्याची डायरेक्शन या टँजेन्शियल डायरेक्शनने दिसेल. हा पार्टिकल इथून इकडे जात असेल तर तो पी पासून क्यूकडे अशा प्रकारे या डायरेक्शननी ॲक्सेलरेशन होत असेल. डिस्प्लेसमेंटसुद्धा याच डायरेक्शननी होत आहे, नंतर वेलॉसिटीसुद्धा याच डायरेक्शननी आणि ॲक्सेलरेशनसुद्धा म्हणून याच डायरेक्शननी होईल. आता हा पी पासून क्यूकडे जात असताना आपल्याला या पॉईंटवर आपल्याला
ऍक्सेलरेशन काढायचं आहे, जसं आपण वेलॉसिटी काढली काल तशाच प्रकारे आपण आता ऍक्सेलरेशन काढणार आहोत. ऍक्सेलरेशन जे आपण काढून राहिलो ते या पॉईंटवर असणाऱ्या पोझिशन वेक्टरवर डिपेंड असेल. हा जर पोझिशन वेक्टर झाला त्याचप्रमाणे आता याच्यानुसार आपण काल वेलॉसिटी लिहिली होती, आता आपण त्या वेलॉसिटीवरून या ठिकाणी असणारी जी वेलॉसिटी आहे, या ठिकाणी पी या पॉईंटवर असणारी जी वेलॉसिटी आहे, म्हणजे आपण टाइम जो आहे तो गुणिकून कमी 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 करत झिरो करतो, टुवर्ड्स झिरो म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपण टेंड्स टू झिरो असं म्हणतो आपण त्याला, लिमिट देतो. आपण काय करतो इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काढताना त्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूजपासून कमी 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 करत करत इथपर्यंत आणतो आणि त्याला लिमिट देतो. लिमिट म्हणजे त्याला मर्यादा देतो फक्त त्या क्षणाची, म्हणून आपण म्हणतो की इन्स्टंटेनियस त्या क्षणी असणारं ॲक्सेलरेशन. म्हणून मग हे काय झालं, या ठिकाणी असणारी वेलॉसिटी, बरोबर आहे की नाही, या ठिकाणी असणारी वेलॉसिटी किंवा या ठिकाणी जो काही मी एक क्षण विचारात घेतला आहे त्याच्या जस्ट आधीची वेलॉसिटी आणि जस्ट नंतरची वेलॉसिटी यांचा डिफरन्स, त्याला म्हणायचं डेल व्ही. आणि या ठिकाणी असणारा टाइम तो म्हणजे या क्षणी याच्या आधीचा आणि जस्ट नंतरचा यातला डिफरन्स म्हणजे डेल टी. पण टी कसा आहे तो टेंड्स टू झिरो आहे, म्हणजे तो कमी कमी होतो किती होऊन आलेला आहे, झिरो होऊन आलेला आहे. हे लक्षात आलं कसं लिहिलं तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या आधी, हे तुम्ही मॅथ्समध्ये शिकता, पण याची सुरुवात तुम्हाला फिजिक्समधूनच होते. कोणत्याही प्रकारचे फंक्शन्स हे पहिले क्वांटिटी म्हणूनच ट्रीट केले जातात, मग ते फंक्शनमध्ये कन्वर्ट होत आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे मी जे लिहिलेलं आहे याला दुसऱ्या स्वरूपात लिहिता येते, आणि ते म्हणजे असं आहे, असं आपण कालसुद्धा लिहिलं होतं डीएक्स बाय डी टी, हे पण तुम्हाला मॅथ्समध्ये आहे, याला लिमिट असं म्हणतात आणि याला डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. या डी व्ही बाय डी टीचा अर्थ हा झाला की स्मॉल चेंज इन वेलॉसिटी अपॉन स्मॉल चेंज इन टाइम. आपण काय करतो या क्षणी असणारी जी वेलॉसिटी आहे त्याच्या जस्ट आधीची वेलॉसिटी आणि नंतरची वेलॉसिटी याचा डिफरन्स घेता, तशाच प्रकारे या क्षणी असणारा जो टाइम आहे त्या टाइमच्या आधीचा टाइम आणि नंतरचा टाइम याचा डिफरन्स घेतो, म्हणजे काय झाला स्मॉल चेंज झाला, म्हणून चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम म्हणजे काय झालं ऍक्सेलरेशन. आणि ते या क्षणी घेतो या इन्स्टंटला घेतो म्हणून ते झाला इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. हे झालं डी व्ही बाय डी टी. आता व्ही म्हणजे काय, तर व्ही म्हणजे व्ही एक्स आय प्लस व्ही वाय जे, आता आपण काल पाहिले पाहिलेलंच आहे. आपण ज्यावेळेस वेलॉसिटीची व्हॅल्यू काढली इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज वेलॉसिटीची, तेव्हा आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळाली होती व्ही एक्स आय प्लस व्ही वाय जे, ते फक्त इथे टाकली आणि डी डी सोबत याची व्हॅल्यू टाकल्यानंतर डी डी टी असं याला म्हणतात, मी तुम्हाला काल सांगितलं होतं. याच्यासोबतच व्हीची व्हॅल्यू सेपरेट केली, बाकी काहीही केलेलं नाही. म्हणजे आता काय झालं की हा जो वेक्टर आहे एक्सचा, हाच समजा वेलॉसिटीचा वेक्टर आहे आता, कारण वेलॉसिटीची पण डायरेक्शन याच डायरेक्शनने असेल. मग याचा हा कंपोनंट जो आहे हा झाला व्ही एक्स आणि हा कंपोनंट जो आहे हा झाला व्ही वाय, वाय ॲक्सिसवरचा, बरोबर आहे की नाही. मग मी काय लिहितो व्ही एक्स आय इंटू व्ही वाय जे असं लिहितो, आणि मग मला असं लिहिता येते डी डी टी ऑफ डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम असं याला वाचायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन ऑर अ क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असं याला वाचत असतात, या गोष्टीला या टर्मला असं लिहत असतात, हे लक्षात ठेवा. डी डी टी म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असं याला म्हणायचं. मी तीन तीन वेळा सांगत आहोत, लक्षात ठेवा. हेच तुम्ही मॅथ्समध्ये नंतर शिकणार आहात, हे त्याचं बेसिक आहे. त्यानंतर डी डी टी ऑफ व्ही एक्स वेगळा घेतला प्लस पुन्हा डी डी टी ऑफ व्ही वाय वेगळा घेतला. आपल्याला डेरिव्हेटिव्ह किंवा लिमिट काढताना वेगवेगळ्या क्वांटिटीचे किंवा वेगवेगळ्या टर्म्सचे काढता येतात, म्हणून इथे व्ही एक्सचं वेगळं व्ही वायचं वेगळं घेतलेलं आहे. हे झालं आयचा, म्हणजे हा एक्स कॉम्पोनंट झाला, म्हणून मग आय हा वेक्टर युनिट वेक्टरने त्याला मल्टिप्लाय केलं, हा वाय कॉम्पोनंट झाला म्हणून त्याला जेनी मल्टिप्लाय. आता यातला हा जो कॉम्पोनंट आहे याला डी डी टी असते असं लिहितो मी, आणि काल आपण व्ही एक्सला कसं लिहिलं होतं इन्स्टंटेनियस वेलॉसिटीमध्ये बघा,
तर काय दिसते तुम्हाला vx ला कसं लिहिलं dx by dt आणि vy ला लिहिलं तर dy by dt तेच फक्त इथं लिहिलंय बाकी काहीच फरक केलेला नाही आता इथे परत परत झालं ddt इथे पण ddt झालं मग याला कसं लिहायचं हां तर मग आता लक्ष द्यायचं की ddt दोन वेळा जर असेल तर या x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे चेंज इन द डिस्प्लेसमेंट चेंज इन द पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइमला दोन वेळा डेरिव्हेटिव्ह आहे याला डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात आणि याला लिहिताना असं लिहितात हे लक्ष ठेवा कसं लिहायचं हे लक्ष ठेवा कसं लिहिलेलं आहे डी डी टी हे आहे पर डी डी टी ऑफ एक्स डी डी टी ऑफ एक्स किंवा डी डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी असं याला वाचायचं आता लिहिताना कसं लिहायचं डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर असं लिहायचं आणि असं वाचायचं याचा अर्थ हा होतो म्हणजे एक्सचं दोन वेळा डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे एक्स या टर्मला अशा प्रकारे दोन वेळा काढणे एक वेळा व्हीच्या वेळेस काढणे मग परत व्हीला पण लिमिट देऊन काढणे म्हणून दोन वेळा झाली लिमिट म्हणून दोन वेळा असं लिहावं लागेल म्हणून दोन वेळा लिहिलं तर त्याचा स्क्वेअर नाही होत तर त्याला वाचताना डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर असं वाचायचं तुमच्या लक्षात आलं कसं वाचायचं आहे डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणा डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर लक्षात आलं कसं म्हटलं आपण त्यानंतर आय जसा जसा लिहिला सेम टू सेम याच्यासाठी लिहिला आपण आता बघा आयचा कंपोनंट भेटला आयचा मल्टिपल भेटला इकडे जेचा मल्टिपल भेटला आपल्याला हेच पाहिजे असते म्हणून मग इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशनचे दोन कंपोनंट्स याला जर ए एक्स म्हटलं याला जर ए वाय म्हटलं तर ए एक्स आय प्लस ए वाय जे असं मिळते त्याचं मॅग्नेट्यूड जर काढतो म्हटलं मी तर हे राहील अंडर रूट धिस टर्मचा स्क्वेअर प्लस या टर्मचा स्क्वेअर किंवा मग याच्यासाठी ए किंवा ए वाय लिहिलं तर त्याचा स्क्वेअर परत आता टॅन थीटा जर मी काढतो म्हटलं तर मला त्याची डायरेक्शन मिळते आपण हे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मध्ये शिकलेलो आणि काल सुद्धा आपण हेच काढलं तर डी व्ही वाय अपॉन डी व्ही एक्स बघा इथे असणारा याचा कॉम्पोनंट म्हणजे व्ही एक्स आणि इथे असणारा कॉम्पोनंट म्हणजे व्ही वाय हा किती प्रमाणात बदलेल तर या क्षणी असणारी याची व्हॅल्यू अलीकडली आणि पलीकडली व्हॅल्यू जी आहे त्यातला डिफरन्स इथे असणारी याची जी व्हॅल्यू आहे या क्षणी असणारी व्हॅल्यू याच्या आधीची याच्या नंतरची व्हॅल्यू याचा डिफरन्स म्हणजे काय झालं याचा डिफरन्स आणि याचा डिफरन्स दोन्ही डिफरन्स झाले त्याचं लिहिलेलं आहे इथे डी व्ही वाय म्हणजे चेंज इन व्ही वाय अपॉन चेंज इन व्ही एक्स पहा टॅन ऑफ थीटा काढला तर काय निघेल या ठिकाणी हे व्ही एक्स या ठिकाणी हे व्ही वाय या ठिकाणी बघू इथे पण अँगल थीटा इथे पण अँगल थीटाच आहे आता थीटा जर मी काढला इथे इथे अँगल दुसरा असू शकतो कारण या ठिकाणी आपण कोणत्याही ठिकाणी काढू शकतो म्हणून ते कंपल्सरी नाही हा जर थीटा असेल तर याच्या समोरची साईड म्हणजे व्ही वाय आणि साईडची साईड म्हणजे व्ही एक्स परंतु आपण ॲक्सिलरेशन काढतो व्हेलॉसिटी नाही काढतो म्हणून आपण काय लिहू या व्ही वायचा डिफरन्स लिहिलेला आहे म्हणजे चेंज इन व्ही वाय लिहिलेला आहे म्हणजे या पर्टिक्युलर क्षणी आधीची आणि नंतरची जी व्हेलॉसिटी आहे त्यातला फरक त्याचा वाय कॉम्पोनंट म्हणजे व्ही वाय या ठिकाणची जी व्हेलॉसिटी आहे आधीची जस्ट या क्षणीच्या आधीची या क्षणाच्या नंतरची त्याचा फरक त्याचा एक्स कॉम्पोनंट म्हणजे व्ही एक्स लिहिलेला आहे म्हणून ॲडजेसंट साईड खाली जी लिहिली ती व्ही एक्स समोरची साईड म्हणजे व्ही वाय असं न लिहिता आपण डी व्ही वाय अपॉन डी व्ही एक्स म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अलॉंग वाय डायरेक्शन अपॉन चेंज इन व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन असं आपण विचारात घेतलेलं आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन वाय डायरेक्शन अपॉन चेंज इन व्हेलॉसिटी इन ऑफ इन एक्स डायरेक्शन लक्षात आलं तुमच्या अशा प्रकारे याची व्हॅल्यू आलेली आहे इथपर्यंत सर्वांनी लक्षात ठेवणे आणि पाठ करून घेणे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ही आहे इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू ही आहे ॲव्हरेज ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू ही आहे अकॉर्डिंगली त्यांचे आपल्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन मिळतात याची पण ही मॅग्नेट्यूड आणि ही डायरेक्शन जेवढं विचारणं झालं
तेवढं लिहायचं, ठीक आहे. सर्वांनी हे परत परत पाहणे, कालचा आणि आजचा दोन्ही व्हिडिओ परत परत पाहणे, तर मग आपल्याला ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशनचा फरक समजेल आणि दोन्ही लक्षात राहतील, दोन्ही आपल्याला पुढं कामात पडणार, ठीक आहे.